तरुणांना प्रेरणा देण्याचे सामाजिक कार्य रविशेठ जोशी यांच्या माध्यमातून होत आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बुधवारी कामोठेमध्ये केले. स्वर्गीय मितेश जोशी यांच्या स्मरणार्थ कामोठे येथील रविशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून रुग्णांच्या सेवेसाठी मोफत रुग्णवाहिका लोकार्पित करण्यात आली आहे. या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आणि भजनी मंडळाला वाद्य साहित्य तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आसन व्यवस्था भेट देण्याचा कार्यक्रम बुधवारी कामोठे सेक्टर 35 येथील श्री गणेश मंदिर येथे आयोजित करण्यात आला. या रुग्णवाहिकेचे लोकार्पण आणि साहित्याचे वाटप माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या सामाजिक कार्यक्रमाला भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, डॉक्टर अरुण कुमार भगत, विजय चिपळेकर, विकास घरत, माजी नगरसेविका कुसुम म्हात्रे, कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव, भाजप नेते श्रीनंद पटवर्धन, ओबीसी सेल जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, के म्हात्रे, पनवेल ग्रामीण संपर्क प्रमुख राजेश गायकर, भाऊ भगत, रवी गोवारी, युवा नेते हॅप्पी सिंग, युवा मोर्चा कामोठे शहर अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, जयेंद्र जोशी, सुशील शर्मा, तेजस जाधव, रमेश तुपे, भटके विमुक्त आघाडीच्या महिला जिल्हा अध्यक्षा विद्या तामखेडे, दामोदर चव्हाण, पनवेल शहर सरचिटणीस अमरीश मोकल, अरुण भगत, प्रदीप भगत, डॉक्टर सुभाष जाधव, स्वप्नाली म्हात्रे, डॉक्टर विनय जयस्वाल, दिलीप पाटील, काकासाहेब कुतरवाड, आरजी म्हात्रे, महेंद्र भोपी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्याला मितेशच्या नावापुढे स्वर्गीय असं लिहिताना अतिशय वाईट वाटतंय, स्वर्गीय म्हणताना वाईट वाटतंय. एक तरुण तडफदार आमचा कार्यकर्ता जो अचानक आपल्यातून गेला, कधी आपल्यावर कुठला प्रसंग येईल त्याचा पत्ता नाही, आणि मग अशा पद्धतीनं आपण कमावलेलं, आपण साठवलेलं ते का उपयोगाचं, पण अशा रीतीनं प्रसंग आपल्यावर जरी आली तर त्या प्रसंगाला सामर्थ्यानं तोंड देणं गरजेचं असतं. रविशेठ जोशी हे अशा प्रकारे आज तो विचार घेऊनशी माझा मितेश गेलेला असला तरी जनता जी आहे, माझे सहकारी आहेत, कामोठेवासी आहेत, त्यांच्याकरता मी काय करू शकतो ते पाहत आहेत. ही भावना अतिशय महत्त्वाची आहे. विविध स्तरामध्ये काम करताना त्यांनी आता भजन मंजुरींच्याकरता, अध्यात्माकरता साहित्य वाटप करतायत, खेळाचे स्पर्धा आयोजित करतात, त्यांचं काम जे आहे ते सर्व क्षेत्रामध्ये काम करतात. आमचा एक तरुण मितेश हा तरुण होताच, पण रविशेठ जोशीसुद्धा तरुणांना प्रेरणा देतील अशा प्रकारचं फार मोठ्या प्रमाणात ते काम करत आहेत. मित्रपरिवार फार मोठा त्यांनी जोपासलेला आहे. जे तसं पाहायला गेलं आता स्टेजवरची नावं घ्यायची झाली तर भरपूर नावं घ्यावी लागली असती. अजूनही बऱ्याचशा लोकांना स्टेजवर बसायला द्यायला पण ते द्यायला पाहिजे होतं अशा अगदी कर्तृत्ववान माणसं समोरसुद्धा बसलेली आहेत. म्हणजे अशा प्रकारे सर्वांना बरोबर घेऊन जायची कला जी आहे ती रवी जोशीनं घेतलेली आहे. त्याच्या चॅरिटेबल ट्रस्टमार्फत आणखीन अनेक शेकडो तरुण इथं काम करत असतात आणि त्याच्यातून ॲम्ब्युलन्स सेवा हा ॲम्ब्युलन्स अर्पण करतायत हा एक त्यातला भाग झाला. रवी वर्षभर त्यांचे कार्यक्रम चालू असतात आणि ते एकदा रवी जोशी आमच्यासमोर आला की आम्हालाही वाटतं नाही आता आपण ह्याच्यावर जबाबदारी सोपवली पाहिजे आणि अशी त्याच्या सहकारातले सर्व आमचे जे मित्रमंडळी आहेत भारतीय जनता पक्ष म्हणून तिकडे बघतो. पण पक्षाचं काम करताना, सामुदायिक काम करताना तो कुठल्या पक्षाचा हेही आपण पाहिलं जात नाही आणि अशा प्रकारे हे सर्वांना बरोबर घेऊन जाणारे रविशेठ त्यांनी चॅरिटेबलमार्फत हा जो उपक्रम केलेला आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. फार मोठं असं काम आपण करतात, कधी कधी समजत नाही आपल्याला की हे इतकं काम का होणार आहे, ह्यानं काय होणार आहे असं नाही. आपल्याकडनं जे होईल ते आपण करत जायला पाहिजे. त्या दृष्टिकोन हाच ठेवायचा आहे की जास्तीत जास्त मी लोकांच्या उपयोगी कसा पडेल. रविशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्टमार्फत ही कामं केली जातात आणि त्याच्यामुळे आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो. खरं तर आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून हा एक आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. आनंदाचा यासाठी आहे की रविशेठ या कामोठ्यामध्ये वेगवेगळ्या मार्गानं सातत्यानं सामाजिक कार्य करतात आणि हे सामाजिक कार्य करत असताना
नाना मार्गाने आपल्या परिसरातल्या रहिवाशांना आपण काय सेवा देऊ शकतो याचा विचार ते सातत्याने करत असतात आणि त्यामुळे या सगळ्या कामाच्या माध्यमातून काम करता करता आपण पाहिलंय की झोकून देऊन काम करणं काय असलं तर ते रविशेठ यांच्याकडून पाहावं आणि म्हणून झोकून देऊन काम करता करता एक कुटुंबामध्ये अचानक एक असा दुःखाचा क्षण येतो की त्याच्यातून सावरणं भल्या भल्यांना कठीण जातं तर त्याही प्रसंगातून सावरत आता समाजासाठी मी अधिक काम करेन या भावनेतून माणूस काम करतोय आणि ते करता करता संपूर्ण कामोठावासियांसाठी ही सेवा ॲम्ब्युलन्सची सेवा उपलब्ध करून द्यावी हे तर ठीक आहे पण सर्व कामोठावासियांसाठी ती मोफत द्यावी या भावनेतून त्यांनी आज या कार्यक्रमाचं आयोजन केलंय मला वाटतं कामोठावासियांसाठी ही आनंदाची अभिमानाची बाब आहे की आमचा एक सहकारी हा आमच्यासाठी इतकं झोकून देऊन काम करतोय इतरांचं दुःख हे माझं दुःख मानून त्या दुःखामध्ये त्याला मी कसा दिलासा देऊ शकतो या भावनेतून ही ॲम्ब्युलन्स सेवा रविशेठ तुम्ही मोफत देताय त्याबद्दल आम्हा सर्वांना तुमचा मनापासून अभिमान वाटतो राजकीय व सामाजिक जीवनात काम करत असताना एक गोष्ट शिकण्यास मिळाले की जेव्हा समाज आपल्याला मान सन्मान देत असतो त्याच वेळेस आपणही समाजाचे काही देणे लागतो त्याच भावनेने कामोठ येथील नागरिकांसाठी आज रुग्णवाहिका देण्याचे भाग्य मला मिळाले त्याचबरोबर कामोठ्यातील तरुणांची अध्यात्माकडे वाटचाल व्हावी यासाठी काही भजनी मंडळातील सदस्यांची मागणी लक्षात घेता त्यांना आम्ही हार्मोनियम तबला दग्गा व मृदुंग असे साहित्याचे वाटप करत आहोत तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी बसण्याची आसनाची व्यवस्था आपण माननीय लोकनेते रामसेठ ठाकूर यांच्या हस्ते करणार आहोत